सर्वांना जय शंभूनारायण आणि नमस्कार. आपल्या साहित्य महिला आणि जे बाहेरचे आले आहे म्हणजे आपल्या इथले भाईखेड्यामध्येच आहे सर्वे. आज एक पक्षाच्या निमित्ताने पक्षाला 25 वर्ष झाली तर हे प्रोग्राम घेण्याचा हा उद्देश आहे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त का आमचे आधारस्तंभ आमचे सर्वांचे डॅडी त्यांनी ह्या पक्षाला जो सर्व महाराष्ट्रात का इंडियाभर जे बी पेरलं आहे तर त्याचा उद्देश हेच आहे पक्षाचा का आम्हाला जनसेवा डॅडीचा ध्येय उद्देश समाजसेवा करण्यासाठी एक त्यांचा जो उपक्रम आहे त्याचा वर्णन मी छोट्या शब्दात बोलले मोठा आहे ते वर्णन सांगण्यामध्ये अशी कितीक आहे का ह्या महाराष्ट्राभर कानाकोपऱ्यामध्ये गोर गरीब अन्याय अत्याचार ज्याच्यावर झाले डॅडीने भरपूर काम केले त्याची गिनती करणे सांगण्यासारखं एवढं वेळ मी नाही आहे का. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे का डॅडी काय करतात आणि मी पुन्हा पक्षामध्ये ह्या 2 वर्षात माझा हाच उद्देश आमच्या पक्षश्रेष्ठींनी जे आपल्या पक्षासाठी जे लोकांसाठी कार्य केले समाजसेवा केली तन मन धन सर्वस्व त्यांनी लोकांना आपला वेळ दिला तर माझा उद्देश का जे आपण झाड लावतो बी पेरतो डॅडीने जसा बी पेरला त्याची जोपासना त्याची वाढ ना खुंडीत होता माझा हा उद्देश म्हणून मी पुन्हा याच्या सक्रिय झाले. पुन्हा आणि माझ्याही मनामध्ये कार्य करण्याचा उद्देश आहे इच्छा आहे आणि हे आपला मानव हक्क आहे का आपण लोकांसाठी सतत तळमळ थोडेफार आपल्याकडून जितकं काम होईल तेवढं आपण सर्वांनी करत राहणे जरुरी आहे. खरं आपलं जीवन फक्त आपल्या संसारासाठी किंवा आपल्या स्वार्थासाठी नव्हे आपण ह्या जगामध्ये जेव्हा येतो तर कोणासाठी तरी आपला हे जन्म असतो. तर हे मला बोलण्याचा तुम्हाला पुष्कळ लोकांनी सर्वांनी यायला हवं होतं पण जे आहे ठीक आहे. तर आज प्रोग्राम घेण्याचा भी मोठा उद्देश आहे का महिलांसाठी उपक्रम राबवण्यात येणार आहे 3 महिन्यासाठी नर्सेसचा कोर्स. तर आज जितके ती लोक याच्यामध्ये सहभागी होतील जे इच्छुक आहे त्यांनी फॉर्म भरून घेणे आणि मग अथवा जास्तच्या महिलांचं मला वाटतं 20-25 झाल्यानंतर त्यांना कोर्स चालूच करू. आणि हा माध्यम असा आहे कोर्सचा का महिला ह्या युगामध्ये जगामध्ये आर्थिक परिस्थिती बिकट आहे आपल्या देशावर जे मोठा संकट ओढवला आहे तर आणि संसार म्हणजे आलस खर्च मोठा असतो आणि ह्या आता जे महागाई झाली आहे महागाई इतकी झाली का गगनाला भिडली आहे. तर हे शिकल्यानंतर अनेक महिला स्वतः त्यांचे चांगले मार्क्स जर आले तर मला वाटतं हॉस्पिटलमध्ये कामाला लागू शकतात किंवा अनेक लोक मोठे असो घरी बिछाण्यावर असतात आजारी पेशंट असतात त्यांच्यासाठी महिला घरीही जाऊ शकतात. ह्या उद्देशाने हे आम्ही आज प्रोग्राम इथे ठरवला आहे. आणि दुसरा म्हणजे नेत्रदान हे घाबरणार लोक खरंच घाबरणार का तर माणूस बारकाईने बघत नाहीये आपल्या देहाला आपल्या जीवनाला आपण नसणार चव्हा का. आपल्या ज्या देशामध्ये एवढा मोठा महाआजार आला तर याच्या ह्या संकटामध्ये अनेक लोकांनी याचा विचार
का किती मुलांचे तरुण मुलांचे निरोगी लोकांचे किडन्या वगैरे काढण्यात आले असे आमच्याकडे भरपूर कंप्लेंट आल्या आणि ह्या आजारापायी लोक भयभीत झाले तर आपल्या घरचे नातेवाईकांना मला वाटतं पाहू शकले नाही त्यांना हे माहीत नाही का त्या शरीराशी काय खेळ झाला. आपण मेल्यानंतर आपल्याला माहिती आहे का आपल्याला जळवतो का वेदना होतात आपल्याला गाळल्यानंतर आपण दाबल्या जातो नाही काय नाही काय नाही घडत आपल्या शरीरावर. तर माझा नेत्रदानचा हाच उद्देश आहे. अकस्मात बऱ्याच मुलांचे तरुण मुलं अकस्मात डोळे जातात अंधरीच मुलं अंधत्व आलेलं असतं तर हे डोळे आपले आपण नसतो ह्या जगात खरं आपण 100 वर्ष जगू तरीही नंतर आपले डोळे कोणाला उपयोगी पडेल म्हणून इथे गेला इच्छुक असणार ते फॉर्म भरू शकतात असं काय नाही. आधी तर मीच फॉर्म भरणार माझ्या डोळ्यांचे दान. तर माणसाला दान हे किती दान असतात पण एक आपल्या आवावयाचं काही आपण भाग देतो घरच्यांना भरपूर लोक आहेत घरामध्ये केळी खराब असते दोन दोन तर एक आई देते या कोणतरी नातेवाईक देत असतो. तुम्ही पाहत असेल केळीला 10-10, 20-20 लाभ घेतात तर याच्यामध्ये भरपूर काय घडलं एवढ्या 8-9 महिन्यामध्ये या आजाराच्या काळामध्ये लोकांना लोकांचं जे प्रेम पाहिजे ना माणुसकीचं प्रेम किंवा आपलं कर्तव्य काय हे राहिलं नाहीये. त्या कर्तव्याला मला वाटतं ना विसरता सगळ्यांच्या मनामध्ये एक चांगला प्रकाश सत्य मार्गाचा समाज सेवाचा आणि आपुलकीचा जर एक उगम होईल ना तर खरंच बदल होईल. पण हे माझं बोलणं हमेशा बोलते मी आणि आज जे पक्षाचं 25 वर्ष झाली आहे आमचे पक्ष असो नसो पण डॅडी सतत हमेशा ह्या लोकांसाठी जगासाठी ते कार्यरत राहतील आले तरी राहतात. आणि आमचा माझा हाच उद्देश आहे माझा जीवाजीव आहे माझ्याकडून जितकंही समाजसेवा घडेल ही मी सतत करत राहील आणि सर्वांचा मला सर्व आपले जे लोक आहेत चाळीतले असो घरातले असो किंवा बाहेरचे असो आपण एक सर्व ह्या पृथ्वीवरचे एक फॅमिली आहोत. आपण मानव आहे मानवाप्रीती आपला काय प्रेम असतो अधिकार असतो आणि करण्यासाठी घरच्यासाठी नाही सर्वांसाठीच करायला पाहिजे. तर मी तुमचा सर्वांचा मनापासून जे आले आहे इथे महिला मंडळ यांचा आभार मानते आणि आज जे दिवस आहे पुढे असं तुम्ही सतत सर्वांचे आपल्या देशासाठी शिवबा छत्रपती शिवाजी महाराज आज त्यांनी ते घडवलं तर ते त्यांची आज माताची जिजाऊ माताची जयंती आहे आणि त्या जयंतीला मी कोटी कोटी अभिवादन करते आणि अनेक नमस्कार करते. का आम्हाला त्यांना बघून किंवा त्यांची कीर्ती ऐकून त्यांचं खरं स्मरण केला तरी महिलांमध्ये एक चैतन्य निर्माण होणे अशा आपल्या देशाला अनेक महिला घडल्या आहे घडवणारे महिलांनाहीच प्रेरणा घ्यायला पाहिजे का आपल्या देशामध्ये अनेक महिला का त्यांचं मी सर्वांचं नाव सांगणे आज महिलांनी खरंच घर संसार सर्वांनाच आहे चिंता आहे जे आहे ते आहे पण हे सर्वांना होतो. पूर्वी महिलांना भी अनेक संकट सोसायला लागले अनेक संकट समोर जायला लागलं पण ते डगमगल्या नाही आपला संसार सांभाळून त्रास कष्ट सोसून देशासाठी आपल्या देशाच्या हितासाठी काहीतरी करणे एक जिद्द होती म्हणून त्यांनी त्या देशासाठी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज घडून आणले असा पुत्र आणि अशी माता न होणे पुन्हा. आणि अहिल्याबाई होळकर झाशीची राणी
अशा कित्येक महिला आहे बघा इतिहासामध्ये का त्या अनेक अनेक युगामध्ये त्यांचा नाव सतत ह्या देशासाठी राहणार का राहतो याचा उद्देश आपण आलो संसार केला किंवा हे तर आपले कर्म आहे महिलांचे करायलाच पाहिजे त्याच्याकडून आपण तोंड फिरून डोळे फिरून चालत नाही पण ते भी करून आपल्याला कोणासाठी तरी आपण एक 10 व्यक्ती 2 व्यक्ती जे भी आपलं आपण पाहून मला वाटतं तळमळ राहणे हे तर सगळ्या महिलांमध्ये मी दरवेळा बोलते तुम्ही ही शक्ती प्रज्वलित करा तुमच्या मनात बुद्धीत का आम्ही आज आहे उद्या नाही एक क्षणाचा भरोसा नसतो माणसाचा तर महिलांनी ही जागृती आजच्या दिवशी जिजाऊ माताचं आपण नाही तरी खेळ मात्र थोडा तरी करू शकतो ह्या महिलांमध्ये एवढा बळ आहे शक्ती आहे आणि शक्ती देणारी महाशक्ती भगवती अंबे माता आहे।